लग्नाआधीच रत्न पारखींची मुलगी प्रेग्नंट राहिली. वी, आपण सगळे मिळून काहीतरी मार्ग काढूया. अन्वीची पाठ राखण करण्यासाठी तुला शिक्षा मिळायला. ह्या घरात मुलींवर आणि सुनांवर हात उगारला जात नाही, विसरलीस का तू? बिन लग्नाची गरोदर मुलगी घरात असली की काय त्रास होतो हे रुक्मिणीताईंना विचारा. उद्या अशा मुलीला त्याचे घरचे स्वीकारतील का? काळजी करू नका काकू, अन्वीचं लग्न आयुष्यच होणार. नाही झालं तर? तर मी स्वतः हे घर सोडून निघून जाईन. काही झालं तरी अन्वी आणि आयुषचं लग्न मी होऊ देणार नाही. आम्ही सौभाग्यवती, शकुंतला, महिपतराव, औटी. आयुष तुझा मुलगा आहे हे मला माहित नव्हतं. आणि माहित असतं तरी काय केलं असतंस ग? तर तुला इथे यायचे कष्टच घ्यावे लागले नसते. एक लक्षात ठेव शकुंतला, माझ्या नातीचं लग्न मी तुझ्या मुलाशी कधीच करून देणार नाही. बरं झालं ना अन्वीचं लग्न ठरलं. लग्नाआधी प्रेग्नंट राहिलेल्या मुलीला कोणी एक्सेप्ट केलं असतं? सिंधूने ना शकुंतला काकूंना खूप छान हँडल केलं, म्हणजे त्यांना अन्वीवर संशयही आला नाही. हे लग्न होणार नाही. काय झालंय? या अंधारीनबाई पडती बाजू घेऊन त्यांच्या नातीच्या पोटातलं पाप आमच्या गळ्यात मारायला निघाल्या होत्या. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे, मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. राहावं लागल तुम्हाला. आता या पुढं ती रुक्मिणी आणि तिची नात, त्या दोघींचं नाव उभी आमच्या समोर काढायचं नाही. यापुढे अन्वी कॉलेज ऑनलाईन अटेंड करेल. अन्वी या घराच्या बाहेर पाऊल टाकणार नाही, हा माझा डिसिजन आहे आणि तो फायनल आहे. काकू पण तू किंवा राघव यापुढे कुणीही आमच्या दोघींच्या मध्ये आलात ना, तर तुम्हा दोघांनाही मी कोंडून ठेवेन.